सुप्रिया सुळे सुद्धा दाखल झालेले आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बैठकीसाठी। खासदार सुप्रिया सुळे या दाखल झालेले आहेत। अनेक महत्त्वाचे नेते आतापर्यंत आलेले आहेत। अनेक नेते हे या बैठकीसाठी दाखल होत आहेत आणि सुप्रिया सुळे आता दाखल झालेले आहेत। त्या माध्यमांना प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागणार आहे। राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची बैठक ही थोड्याच वेळेमध्ये पार पडते आणि या बैठकीसाठी सगळे महत्त्वाचे नेते हे यायला आता सुरुवात झालेली आहे। सुप्रिया सुळे सुद्धा दाखल झालेले आहेत। शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी सगळ्याच नेत्यांची भूमिका आहे। मात्र सुप्रिया सुळे यांची नेमकी भूमिका काय आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। समितीची ही महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशा संदर्भातला प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। लागला बूमजोरात तर शरद पवार हेच अध्यक्ष राहतील आणि दैनंदिन कामासाठी कार्याध्यक्ष नेमण्यात येईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। तर सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नव्या कार्याध्यक्ष असू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे